मंडळी झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर असून या मालिकेतून आता प्रमुख अभिनेत्री एक्झिट घेणार असल्याचं समजतंय. मंडळी 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत आता विरोचकाचा मृत्यू होणार आहे, त्यामुळे मालिकेतून रुपालीची एक्झिट होईल का असा प्रश्न ऐश्वर्या नारकरांना अल्ट्रा मराठी बद या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या, रुपाली पात्राची कन्फर्म एक्झिट आहे, त्यानंतर रुपाली परत येणार नाही, विरोचक सुद्धा मरेल, पण यापुढचा मालिकेतील ट्रॅक खूपच जास्त उत्सुकता वाढवणार आहे, कारण नेत्राच्या गर्भात विरोचकाचा अंश आहे, त्यामुळे विरोचकाचे जे म्हणणं आहे तो मेल्यावरही अमर राहणार आहे, ते कुठेतरी खरं ठरणार आहे. रुपालीची एक्झिट या सगळ्या सिक्वेन्सनंतर कन्फर्म आहे. तर मंडळी 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत रुपाली हे खलनायके पात्र अभिनेत्री ऐश्वर्या नारकर साकारताना दिसते. लवकरच हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेईल असं अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. आता रुपाली या खलनायकी पात्राच्या एक्झिटनंतर ही मालिकाही बंद होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान ऐश्वर्या नारकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावर सुद्धा विविध प्रकारच्या रील्स बनवून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. तर मंडळी 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतून रुपालीची एक्झिट होणार आहे, याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.